जय महाराष्ट्र मंडळी, मी गावाला आलो आहे। 14 दिवस होऊन गेले मला, पण आज मी बाहेर पडलो आहे। आज आम्ही चाललो आहोत आमच्या गावाच्यावर जे देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे वाघेश्वर, तिकडे आम्ही चाललो आहोत। माझ्यासोबत आहे पप्प्या, पप्प्या मला साथ देणार आहे। पाऊस बघताय, एकदम जोरदार पडतोय, वातावरण एकदम भयानक झालंय। वर ढगांची काळी शाल पसरली आहे। दुपारचे 2 वाजलेत, पण असं वाटतंय की संध्याकाळचे 6 वाजले। एकदम मस्त वातावरण झालंय। पावसाची तीव्रता वाढत चालली आहे। ऍक्च्युअली भीती वाटते, पण ठरवले की आज काहीतरी एक्सप्लोर करायचंय, म्हणून इकडे आलोय। बघूया आपल्याला काय काय मिळतंय पुढे। पावसामध्ये भिजताय, आपण त्या मनाने खूपच सुखी आहोत। हे जे समोर तुम्हाला दिसतंय वाघेश्वर देवस्थानचं मंडळी समोर दिसतंय, ते माझं गाव आहे धनगरमले। सभोवताली तुम्ही बघाल एकदम घनदाट जंगल आहे। हा जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे
समुद्र आहे, आम्हाला फक्त 10 किलोमीटर आहे, आणि असं तुम्ही उजव्या बाजूला आलात तर डोंगर मला इथून दिसत नाहीये, तर डोंगरावरती अपरिचित असा मदगड किल्ला आहे। वारा बघताय किती भयानक आहे, आम्ही 70 फूट वरती चढलोय, चढताना आमची अक्षरशः फाटले होते पण चढलो शेवटी आम्ही। बघा पबजी लवर गावामध्ये नेटवर्क नसल्यामुळे इकडे खेळायला आले, काय भयानक दिवस आलेले आहेत पोरांचे। भाई मला एक क्लिक भेटला कडक।